फडणवीस हे मराठास आरक्षणाचे जनक आहेत असं वक्तव्य बावनकुळेंनी केलंय. पृथ्वीराज चव्हाणांनी मराठा आरक्षण देण्याचा कधी विचार केला नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी फडणवीसांनी कायदा केला असं देखील बावनकुळे म्हणाले. मराठा आरक्षण देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देणार असा विश्वास देखील बावनकुळेंनी व्यक्त केला आहे. चव्हाणजींनी कधीही मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम कधीच केलं नाही. तो विचार पहिल्यांदा देवेंद्र फडणवीसजींनी केला. जेव्हा ही केस अंतिम स्टेजला होती तेव्हा पृथ्वीराज चव्हाणजी तुम्ही स्वतः झोपी गेले होते. तुम्ही जर त्याच वेळेस उच्चस्तरीय वकील लावले असते, सुप्रीम कोर्टालाही समजून सांगितलं असतं की मराठा समाज कसा आर्थिक सक्षम दुर्बल आहे, या लोकांना आरक्षण मिळालं पाहिजे. आम्ही सर्वपक्षीय लोकांनी समर्थन दिलं की मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. आणि मग आत्ता तो पृथ्वीराज चव्हाणजी म्हणतात की तेव्हा दिलं असतं. अरे मराठा समाजाचे जनकच त्या ठिकाणी आरक्षणाचे देवेंद्रजी आहेत. आत्ता पुन्हा एकदा एकनाथ शिंदेसारखा एक मर्द मराठा मुख्यमंत्री आहे. त्यांनी छत्रपती शिवरायासमोर नतमस्तक होऊन सांगितलं की मराठा समाजाला मी आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही. पण हे करताना ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लावणार नाही, धक्का दाखवू देणार नाही आणि धक्का लावू नये. सर्वपक्षीय बैठकी ठरला आहे आणि त्यामुळं मराठा समाजाला आरक्षण देणारे खरे देवेंद्रजी आहेत. आणि आता एकनाथजींनी निर्णय घेण्याची पुढे निर्णय घेतील असं मला